राज्य सरकारनं वेळीच बळीराजाचा आक्रोश समजून घेऊन त्यांना मदतीचा हात द्यावा, अन्यथा बळीराजा सरकारला पात्रात गाडल्याशिवाय गप्प राहणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी दिला. शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्काकरता काढलेला आक्रोश मोर्चा हा सरकारला इशारा असल्याचंही राजू शेट्टी म्हणाले. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी बळीराजाची फौज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेली आहे. या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी. शेट्टी साहेब, पुन्हा एकदा बळीराजाची फौज रस्त्यावर उतरलेली आहे, काय सांगाल? किसान सभेच्या वतीनं नाशिक ते मुंबई हा विधानभवनावरचा मोर्चा निघालेला आहे आणि त्याला खास करून उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग आहे आणि हे शेतकरी विधानभवनाच्या दिशेने चाललेले आहेत. ते संपूर्ण कर्जमुक्ती, आदिवासींचा जो वन हक्क, जमिनीचा त्यांचा जो हक्क अधिकार आहे तो अधिकार परत मिळवणे आणि 712 कोरा अशासारख्या मागण्या घेऊन चाललेल्या आहेत आणि त्या मागण्या रास्ताच आहेत. गेल्या अनेक वर्षापासून त्यासाठी आम्ही आंदोलन करतो आहे. हे जरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं आणि किसान सभेचं आंदोलन असलं तरीसुद्धा ही संघटना आमच्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचीच एक सदस्य संघटना आहे. त्यामुळं आमचा सगळ्यांचा हा एक किमान समान कार्यक्रमाअंतर्गतचा एक मागणी आहे आणि राज्यकर्ते किती जरी म्हटले की शेतकऱ्यांच्यामध्ये अस्वस्थता नाही किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही सोडवले आहेत, तरी ज्या पद्धतीनं ह्या मोर्चाला प्रतिसाद मिळतो त्यावरून राज्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की शेतकऱ्यांचा उद्रेक व्हायला लागलेला आहे आणि जर का त्यांचा 712 कोरा नाही झाला आणि उत्पादन खर्चाचा 1.5 पट हमीभाव नाही मिळाला तर भविष्यामध्ये शेतकरी या लोकांना गावातून फिरून सुद्धा देणार नाहीत हाच इशारा यातून मिळतोय. सगळे पक्ष, सगळे संघटना पाठिंबा देत आहेत, पण फक्त पाठिंबा देऊन हा प्रश्न मिटेल असं वाटतंय का? पाठिंबा देऊन हा प्रश्न संपणार नाही. यांच्यावर राज्यकर्त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे आणि तो दबाव आणण्याचं काम चालू आहेच. आज एका संघटनेचं आंदोलन झालं म्हणजे विषय संपला अशातला भाग नाही. अशा अनेक संघटना आपापल्यापर्यंत आंदोलन करतायत, पण या सगळ्यांची एक वज्रमूठ बांधली जाईल आणि त्याला काही वेळ आहे, परंतु निश्चितच एक तो निर्णायक दिवस येईल. त्या दिवशी मात्र सरकारला गुडघे टेकावे लागतील. व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेक्षर, प्रताप नाईक, झी मीडिया, बेळगाव. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.